एस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। नमस्कार, हे आहे KMS चॅनल आणि आपण पाहताय KMS न्यूज। पाहूयात काही ठळक घडामोडी। KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। सुपणे इथल्या पांडुरंग देवाच्या यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। सुपणे इथल्या पांडुरंग देवाच्या यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। या मैदानात 100+ अधिक कुस्त्या झाल्या। पंढरपूर नंतर महाराष्ट्रात फक्त सुपणे इथंच पांडुरंगाची जत्रा होत असते। या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं। मोबाईल जरा मागे की। आमच्या सुपणे गावाला कुस्तीचे मानपणापुढे पहिल्या कुस्तीचं कुस्ती मैदान सुपणे गावात पडतं। तर आम्ही दोघांचे रेशी पाटील आणि प्रशांत पाटील दोघांनी दोन दिवस झाले तेव्हा जास्त मोठ्या प्रमाणात कुस्ती ठरवलेल्या आहे। तर हल्लीच्या मोठ्या कुस्ती आम्ही घेतात गावात परिसर आम्हाला भरपूर प्रसाद मिळत आहे या कुस्त्याचा। KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये गर्दी केली होती। बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती। बकरी ईदला कुर्बानीसाठीचं विशेष महत्त्व असतं। या कुर्बानीसाठी लागणाऱ्या बोकड आणि इतर साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती। बकरी ईद हे सर्व देशात आणि जगात 10 जिल्ह्यात रमजाननंतर जो इस्लामी महिना येतो जिल्हज हे 10 जिल्ह्याच्या तारखेला सर्व जगात साजरी केली जाते। अल्लाच्या आदेशावरून प्रेषित इब्राहिम अलैहिस्सलाम यांनी आपल्या मुलाला विचारून इस्माईल अलैहिस्सलाम प्रेषित इस्लाम अलैहिस्सलामची कुर्बानी देण्याचं प्रणय केला आणि ती कुर्बानी देताना अल्लाने ती कुर्बानी कबूल केली। फक्त मुलाच्या ऐवजी एक बकरा त्या जागी उभा करण्यात आला आणि त्यांच्या ह्या सुन्नतवर सगळेजण त्याला अनुसरून ही बकरी ईद साजरी केली जाते। बकरी ईद हे राष्ट्रहिताशी ह्याच्यात नातं जोडलेलं आहे कारण लाखो जनावरांची कुर्बानी होते आणि या कुर्बानीमधून करोडो अब्ज रुपयांचा चमड्याचा व्यापार होतो। त्याचबरोबर ह्या चमड्यातून श्रद्धेनं वाजवणारे ढोल जे मंदिरात आश्रमात वाजवले जातात ते तयार होतात। त्याचबरोबर देशरक्षामध्ये जे सैनिक आहेत त्यांच्या हत्यारांचे कवर्स, घोड्यांचे जीन, तसेच प्रत्येक भारतीय ज्या वस्तू वापरतो बेल्ट, पर्स इत्यादी वस्तू ह्यामध्ये या चामड्यांचा वापर केला जातो। तसेच हे बकरीचे जनावरांचं जे अवशेष टाकले जातात ते वेस्ट न होता त्यातनं धागा बनवला जातो जो ऑपरेशनसाठी वापरण्यात येतो। आणि साखरेचं जे उत्पादन आहे आपल्या पश्चिम महाराष्ट्रात तर साखरेचं प्रोसेसिंग करताना साखर बनवताना वेस्टेज त्याला शुद्ध करण्यासाठी ह्यांच्या हाडापासून तयार केलेले केमिकल वापरलं जातं। त्यामुळे देशहितात हे सण फार आहे। त्याचबरोबर गणपती उत्सव पण चालू आहे। सर्व हिंदू मुस्लिम बांधव एक मताने व शांततेत ह्या दोन्ही सण साजरा करत आहेत। व्यापारामध्ये उलाढाल जोरात आहे आणि ह्याच व्यापारीलांचे पावसाळ्यात किंवा 3-4 महिने जी शांत पडलेली होती ते बाजारपेठ फुल झालेली आहेत आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। गणेश उत्सवातील घरगुती 7 दिवसांच्या गणेशाला भाविकांनी उत्साहपूर्वक निरोप दिला। अवघ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या श्री गणरायांना भाविकांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला। कराडच्या कृष्णा कोयना प्रीती संगमावर 7 दिवसांच्या गौरी गणपतींच्या विसर्जनासाठी भाविक जमले होते। अतिशय शिस्तबद्ध आणि भावपूर्ण वातावरणात पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आश्वासन देऊन तसंच भाविकांना भरभरून आशीर्वाद देऊन श्री गणेश आपल्या देवलोकात मार्गस्थ झाले। ओ गणरायाची मंगल भोर
हा आला विसर्जनाचा दिवस हा आला अश्रुदाटुनी येती अश्रुदाटुनी येती विसर्जनाची वेळ येता विसर्जनाची वेळ येता डोळा येई पाणी बाप्पा चालले बाप्पा चालले बाप्पा चालले स्वधामी बाप्पा चालले विसर्जनाची वेळ येता सर्वांचे हरती जगी आनंद पसरती प्रभूंची अशी ही प्रीती पाहुणा बनून येती दुःख सर्वांचे हरती जगी आनंद पसरती प्रभूंची अशी ही प्रीती मना मनातून भाव. नमस्कार, गणपती बाप्पा मोर्या. आज सातवा दिवस गणपतीचा. आज कृष्णा कोयना नदीकाठी गणपतीचं विसर्जन झालं आहे आणि पारंपरिक पद्धतीने प्रत्येकजणच आपल्या गणपतीचं विसर्जन अगदी भावकपूर्ण प्रीतीसंगमावरती अगदी प्रेमाने आणि भावकपूर्ण पद्धतीने आणि भक्तीने खूप आनंदाने होत आहे. आणि पुढच्या वर्षी गणपती बाप्पाने लवकर यावी हीच विनंती. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. तांबेतल्या संगम गणेश मंडळाच्या वतीनं देण्यात येणारा कलागौरव पुरस्कार यावर्षी बाल कलाकार तसंच सारेगम फेम पद्मनाभ गायकवाड याला जाहीर झालाय. या पुरस्काराचं वितरण मान्यवरांच्या हस्ते होईल. तांबे इथल्या संगम गणेश मंडळाच्या वतीनं प्रतिवर्षी देण्यात येणारा कलागौरव पुरस्कार प्रसिद्ध बालगायक सारेगम फेम पद्मनाभ गायकवाड यांना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तांबेमधील गांधी चौकात मंगळवारी दिनांक 13 रोजी सायंकाळी 7 वाजता हा कार्यक्रम होईल. विविध कलांच्या क्षेत्रात आयुष्य खर्ची घातलेल्यांना आणि कलेचं जतन करण्यासाठी कार्यरत असलेल्या कलाकारांना दरवर्षी कलागौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. आत्तापर्यंत श्रीकांत पवार, प्रसिद्ध रंगावलीकार प्रताप जगताप, तमाशा कलावंत नितीन कुमार बनसोडे करवडीकर, शाहीर थळेंद्रकुमार लोखंडे, हास्यसम्राट रोहित चव्हाण, संगीततज्ज्ञ बाळकृष्ण गायकवाड, चित्रपट निर्माते अरुण कचरे, चित्रपट अभिनेते समृद्धी जाधव, तमाशा कलावंत मंगला बनसोडे करवडीकर, कला दिग्दर्शक वासू पाटील यांना या पुरस्कारानं या मंडळाच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं आहे. यही डूबे दिन में रे यही होते हैं सवेरे यही मरना और जीना यही मंदिर और मदीना तेरी गलियां गलियां तेरी गलियां यूं तड़पावे गलियां तेरी गलियां तेरी गलियां गलियां तेरी गलियां मुझको भावे गलियां तेरी गलियां. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. आणि आता इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक. स्माईल मोबाईल शॉपी मध्ये गौरी गणपती साठी खास ऑफर. गौरी व गणपती या कालावधीत आपल्या स्माईल मोबाईल मधून कोणताही मोबाईल खरेदीवर मिळवा तब्बल 2 वर्षांची वॉरंटी जी इतर कोठेही मिळणार नाही. कोणत्याही मोबाईल खरेदीवर मिळणार 100% गिफ्ट व भाग्यशाली कूपन. स्वस्त मोबाईल स्माईल मोबाईल, तसेच सॅमसंग 4G मोबाईल फक्त 4599 व कार्ड फ्री. ड्युअल सिम कॅमेरा MP3 मोबाईल फक्त 750 रुपयामध्ये. सॅमसंग, लिनो, इंटेक्स, मायक्रोमॅक्स, ओपो, विवो, नोकिया अशा कोणत्याही कंपनीचा मोबाईल फक्त स्माईल मोबाईल मधून खरेदी करा व मिळवा 2 वर्षांची वॉरंटी.
फक्त स्माईल मोबाईल मध्ये. स्माईल मोबाईल विजय देव चौक टाउन हॉल जवळ विटामाता कॉम्प्लेक्स कराड. संपर्क 0164-22-15-15. मोबाईल नंबर 98-50-53-50-53. स्माईल मोबाईल. कारवे इथल्या युवा शक्ती गणेश मंडळाच्या गणेशाची आरती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाली. कारवे गावातील युवा शक्ती गणेश मंडळाची आरतीसाठी विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबरच आमदार आनंदराव पाटील यांची उपस्थिती होती. अभिष्ट चिंतन करून त्यांनी उत्सवासाठी ग्रामस्थांना आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल पाटील व कार्यकर्त्यांनी मान्यवरांचं स्वागत केलं. यावेळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निमित्तानं कारव्याच्या मळ्यामधल्या युवाशक्ती मंडळाच्या गणेश मूर्तीला आणि गणेश उत्सवाकरता त्या ठिकाणी मला सहभागी होता आलं, आरतीमध्ये भाग घेता आला. मी या निमित्तानं युवाशक्ती मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो की वर्ष सुख समाधानाचं आणि समृद्धीचं जाओ, शांततेचं जाओ, बंधुभावाचं जाओ आणि कुठलाही गावामध्ये समाजामध्ये घरामध्ये तणाव न राहता अत्यंत शांततेच्या वातावरणामध्ये पुढील वर्ष जावं अशी गणेश चरणी प्रार्थना करतो आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. केएमएस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. आणि याचबरोबर आज इथंच थांबूयात. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा केएमएस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. नमस्कार. केएमएस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज.